नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, सौ केएसके महाविद्यालय बीड. आज आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळ्या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. विशेषतः CET, SET, NET, MPSC, UPSC, PET तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या घटकावर 1 ते 2 प्रश्न विचारलेले असतात आणि त्या अनुषंगाने तो प्रश्न आपल्याला अचूक सोडवता यावा याच्यासाठी आजचा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. विशेषतः सेट परीक्षा देणारे जे की 23 जून 2019 रोजी होणार आहे, यामध्ये घटक क्रमांक 2 संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती याच्यामध्ये उपघटक संमेलने याच्यावर एक प्रश्न तुम्हाला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अचूक मिळवता येणार आहे. याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहावा आणि आवडल्यास सबस्क्राईब करून पुढे पाठवावा. लक्षात घ्या, जागतिक मराठी परिषद याच्यावर किंवा जागतिक मराठी साहित्य संमेलने किंवा जागतिक मराठी अकादमी किंवा जागतिक शोध मराठी मनाचा अशा पद्धतीचे प्रश्न आजवर सेट परीक्षेला कधी कधी तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात विचारलेले आहेत. या जागतिक मराठी परिषद या परिषदेची स्थापना 1989 साली झालेली आहे. संस्थापक भा. कृ. देसाई, मनोहर जोशी, माधव गडकरी आणि शरद पवार यांनी 1989 साली केलेले आहे. विशेषतः या जागतिक मराठी परिषदेचे उद्देश याच्यामध्ये 1, जागतिक पातळीवर मराठी भाषकांना एकत्र आणणे, 2, मराठी भाषा व इतर संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करणे, 3, उद्योगात मराठी माणसांची प्रगती होण्यासाठी त्याला उद्युक्त करणे आणि 4, विचारांची देवघेव करणे या उद्देशांना समोर ठेवून जागतिक मराठी परिषदेची स्थापना करण्यात आली होती. याच्यानंतर काही अधिवेशने घेण्यात आली. यातील पहिले अधिवेशन हे मुंबई येथे झाले आणि याचे अध्यक्ष होते V.Y. शिरवाडकर. यानंतर दुसरं अधिवेशन झालं, ते म्हणजे मॉरिशस येथे आणि त्याचं अध्यक्ष होते पु.ल. देशपांडे. यानंतर तिसरे अधिवेशन दिल्ली येथे झालं आणि याचे अध्यक्ष होते वसंत गोवारीकर. चौथे अधिवेशन जेरुसलेम येथे इस्रायल आणि याचे अध्यक्ष होते प्रकाश देवधरे. 5वे अधिवेशन हैदराबाद येथे झाले आणि याचे अध्यक्ष होते रघुनाथ माशेलकर. आता याच जागतिक मराठी परिषदेची एक पुढे शाखा निर्माण झाली आणि त्या शाखेला जागतिक मराठी अकादमी असं नाव देण्यात आलं. आणि याची स्थापना 1994 साली झाली. या जागतिक मराठी अकादमीचा पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला याची स्थापना पण या ठिकाणी पाहिले, पण एकूण यांचे अध्यक्ष याचा नेमका उद्देश काय होता, म्हणजे जागतिक मराठी परिषद आणि याची एक शाखा म्हणून जागतिक मराठी अकादमीची स्थापना करण्यामागं नेमका उद्देश कोणता होता, हा उद्देश आणि त्याची एकूण अधिवेशने आणि याच्यानंतर शोध मराठी मनाचा त्याचे जे काही नाव रूपांतर करण्यात आलं आहे याचा किंवा याची एकूण सखोल माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.